माझं नाव शालिनी दत्तात्रय बापट. आत्ता माझं वय जे आहे ते जवळपास 87 वर्षाचं वय आहे माझं. अच्छा. यापूर्वी मी अशा थरारक यात्रा एक केली आहे, कैलास मानव सरोवर यात्रा, पण त्याच्यापेक्षा हे अत्यंत भयानक अशा प्रकारचं पण अविस्मरणीय अशा प्रकारची यात्रा आहे. या यात्रेमध्येच एक वैशिष्ट्य मला आढळते की सर्व व्यवस्थापक आणि त्यांचे सहकारी या सगळ्यांचं अत्यंत महत्त्वाचं असं बहुमोल सहाय्य मला प्रत्येक वेळेला मिळत गेलं. दुसरं म्हणजे यावेळेला माझी फॅमिली मेंबर्स माझ्याबरोबर होते, त्याच्यामुळे माझं मन जरा शांत होतं. म्हणून मुलांनी ज्यावेळेला मला विचारलं की आई लेह लडाखला जातो आम्ही येते आहे का तू, आम्ही चटकन हो म्हटलं. आणि अत्यंत अविस्मरणीय आयुष्यामध्ये चिरंतन ज्याचं स्मरण राहील अशा प्रकारची ही यात्रा होती. विशेष म्हणजे यात्रेत सहभागी झालेले सर्वच सहप्रवासी अत्यंत काळजी जणू काही मी गावाजी असल्यासारखं टूराजी झाल्यासारखे होते. सगळेजण मला आजी या नावाने साक मारत असत. आणि इथली एकूण सगळी यात्रेची व्यवस्था सुद्धा अतिशय चांगली आहे. उतरण्याची सोय, खाण्यापिण्याची सोय आणि अत्यंत काळजी प्रत्येकाची या ठिकाणी घेतली जात होती हे मला विशेष आठवलं. उपमा द्यायची झाली तर मी असं म्हणेन की बकुळीची फुलं जशी आपण कुपीमध्ये लपून ठेवतो आणि अनेक दिवसपर्यंत त्याचा सुगंध घेतो, तशी ही यात्रा आहे की मी कधी आयुष्यात विसरूच शकणार नाही अशा प्रकारची ही यात्रा आहे. खाणं पिणं, सहकार्य, माझे उपास, माझं वय या सगळ्याची सोय, इथले मॅनेजर, व्यवस्थापक, हॉटेलचे मॅनेजर हे सगळेजण अत्यंत काळजीपूर्वक घेत होते असं मला त्यातून सांगतो. ही चांगल्या प्रकारची यात्रा आहे. तुमच्या या कंपनीबरोबर माझे एक मित्र पेंडसे म्हणून त्यांनी बऱ्याच सहली केल्या, त्यांना विचारलं मी हे जायचं ठरलं, ते म्हणाले काही हरकत नाही, व्यवस्था छान असते, तुम्ही जा जरूर जा त्यांच्या बरोबर. आणि म्हणून मग मी मुलांचा फोन आला, काही विचार न करता एकदम त्याला हो म्हटलं. आणि आता मला असं वाटतं की माझा निर्णय हा अत्यंत बरोबर होता, छान होता. आणि जसं ती यात्रा झाली कैलास मानसर तशाच प्रकारची एक यात्रा सुद्धा आयुष्यामध्ये चिरस्मरणीय अशा प्रकारची. थँक्यू.